इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 च्या सराव संच 2.5 मधील उदाहरण क्रमांक 1 ते 4 पाहिले होते। आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न 5वा, 6वा आणि 7वा। चला मग पाहूया प्रश्न 5वा। तर 5वं गणित जे आहे ते आहे के एक्स वर्ग वजा 4 के एक्स अधिक के अधिक 3 बरोबर 0। या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे। त्यांच्या गुणाकाराच्या म्हणजे वर्ग समीकरणाच्या मुळांच्या। तर के ची किंमत आपल्याला आता काढायची आहे। यासाठी आपण के ची किंमत काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक वर्ग समीकरण दिलेलं आहे, त्याच्यात के आहे, मुळांची बेरीज आणि गुणाकार या ठिकाणी सांगितलेला आहे, त्यांचा एक क्ल्यू आपल्याला देण्यात आलेला आहे। तर सर्वप्रथम आपण याची उकल काढण्यासाठी ए बी सी च्या किमती काढून घेऊया आणि त्यासाठी या वर्ग समीकरणाची तुलना, दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना आपण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 शी करून आपण ए बरोबर इथं 1 आहे, बी बरोबर इथं वजा 4 के आहे आणि सी बरोबर के अधिक 3। ह्या बघा, ए हा बी आणि हा सी आहे, सी बरोबर के अधिक 3। आता ह्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत। पुढे जाऊन आपण मुळांची बेरीज आणि गुणाकार म्हटलेला आहे, तर आपण या ठिकाणी मुळं ही नेहमीप्रमाणे अल्फा आणि बीटा मानून घेऊ। तर आपण म्हणू की समजा दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे अल्फा व बीटा आहे। आता अल्फा आणि बीटा या दोन मुळांना आपण समजून घेतलं, त्याच्यानंतर या वर्ग समीकरणाची तुलना आपण नेहमीप्रमाणे दिलेल्या समीकरणाची तुलना कोणाशी करू, मग एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 शी करूया। मग याच्यासोबत तुलना केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, तर अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा याच्या किमती मिळणार आहे। मग अल्फा अधिक बीटा म्हणजे मुळांची बेरीज आणि अल्फा गुणिले बीटा म्हणजे मुळांचा गुणाकार। या ठिकाणी बेरीज आणि गुणाकार हे आलेले आहेत, त्यांची तुलना आपण करू शकणार आहोत। अल्फा अधिक बीटा, आता आपल्याला माहिती आहे की अल्फा अधिक बीटा म्हणजे काय असतो, अल्फा अधिक बीटा म्हणजे ऋण बी छेद ए। आता ऋण बी छेद ए, बी काय आहे, ऋण 4 के। इथं हे ऋण चिन्ह आपण देऊ, कंसात बी ची किंमत आहे ऋण 4 के छेद ए म्हणजे 1 बरोबर, ऋण ऋण काय होईल, धन 4 के होईल, छेदस्थानचा 1 लिहित नाही। आणि अल्फा गुणिले बीटा म्हणजे अल्फा बीटा, आपण अल्फा गुणिले बीटा भी लिहू शकतो आणि डायरेक्ट अल्फा बीटा पण लिहू शकतो, तो असतो सी छेद ए। सी किती आहे, के अधिक 3 छेद ए किती आहे, 1 बरोबर के अधिक 3। तर दोघांच्या म्हणजे दोन्ही मुळांचे बेरीज आहे 4 के आणि गुणाकार आहे के अधिक 3। आता दिलेलं जे समीकरण आहे त्याच्यात आपल्याला काय म्हटलेलं आहे की दिलेल्या अटीनुसार काय अट दिलेली आहे, ती अट अशी आहे की मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे। मुळांची बेरीज किती, अल्फा अधिक बीटा, आणि गुणाकार किती, अल्फा गुणिले बीटा, पण बेरीज ही गुणाकाराच्या दुप्पट आहे, म्हणजे 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा। चला मग अल्फा अधिक बीटा आपण काढलेला आहे 4 के बरोबर 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा पण आपण काढलेला आहे के अधिक 3। म्हणून 4 के बरोबर कंसाबाहेरील पदाने कंसातल्या सर्व पदांना गुणून घेऊया, 2 गुणिले के झाले 2 के अधिक 2 गुणिले 3 झाले 6।
आता 4K कडे 2K चं पक्षांतर करूया, म्हणून 4K इकडे ही बेरजेची क्रिया आहे, धन 2K इकडे आला तर तो होईल ऋण 2K आणि इकडे उरला 6. 4K मधून 2K गेले, राहिले 2K बरोबर 6. केला इथंच ठेवूया आणि हा 2 इकडे गुंतो आहे केला, त्याचं पक्षांतर 6 कडे केलं तर तो भागेल, म्हणून के बरोबर मी इकडे लिहितोय के बरोबर 6 आणि हा 2 पक्षांतर केल्यानंतर भागाकाराची क्रिया होईल, इकडे येताना तो भागिले 2 होईल, म्हणून के बरोबर 2 × 2 × 6 के ची किंमत मिळते आपल्याला 3. अशा पद्धतीने आपल्याला 5व्या उदाहरणात के ची किंमत काढायला लावली होती आणि ती आपण काढलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 6व उदाहरण आहे, जर अल्फा आणि बीटा ही वाय वर्ग वजा 2y − 7 या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर आपल्याला 2 किमती काढायच्या आहेत. पहिली किंमत काढायची आहे ती म्हणजे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गची आणि दुसरी किंमत आपल्याला काढायची आहे ती म्हणजे अल्फा घन अधिक बीटा घनची. चला मग आपण उदाहरण सोडवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपलं जे काम आहे ते म्हणजे अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा यांच्या किमती मिळवणे. तर मग सर्वप्रथम आपण अल्फा अधिक बीटा मिळवण्यासाठी काय करावं लागेल, तर दिलेल्या वर्ग समीकरणात तुलना आपण करून घेऊ. पहिले ax² + bx + c = 0 शी करून आपल्याला a बरोबर मिळतो 1, b बरोबर मिळतो −2 आणि c बरोबर मिळतो −7. आता अल्फा अधिक बीटा ह्या अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा या मिळवायच्या आहेत. तत्पूर्वी आपण ते जे वर्ग समीकरण आहे ते लिहून घेऊ. तर आता दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना आपण कोणाशी करू, तर x² + α·β(x) · α·β = 0 शी करू. म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर काय असतो, √b/a. हा ऋण, आता b ची किंमत काय आहे ती आहे √2/a ची किंमत आहे 1, ऋण ऋण झाला −2, छेदस्थानचा 1 लिहित नाही. आणि अल्फा गुणिले बीटा म्हणजे काय, c/a. सी किती आहे −7, छेद ए किती आहे 1 = −7. ह्या किमती मिळाल्यानंतर आपल्याला आता जे काढायचे आहेत ते म्हणजे पहिलं आहे बघा, म्हणून α² + β² बघा. ह्या किमती काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणं जरुरी आहे, α² आणि α·β किमती. इथपर्यंत येण्यासाठी काय करावं लागतं हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर α² + β² आता याचा जो विस्तार आहे तो आपल्याला पाठ असला पाहिजे, तो म्हणजे α² + β² आता या ठिकाणी आपण a² + b² हे बघितलेलं आहे, याला a² समजू याला b² समजू. तर a² + b² काय असायचा, कंसात a + b असायचा. मग इथं आपण लिहू α² कंसाचा वर्ग आणि पुढे काय असतो −2ab असायचा, तर आपण इथं लिहू 2α β. बघा α² + β² म्हणजे काय, की α² − β² − 2α β बरोबरच्या खाली बरोबर लिहू. α² ची किंमत आपण किती मिळवली आहे, 2, 2² − 2α² − β किती आहे −7 बरोबर 2² आहे 4 −2 × √7 किती झाले, √14.
ऋण आणि ऋण दोघं चिन्ह जवळ आल्यानंतर ते होतील धन, 4 अधिक 14 होतील आणि ते होतील 18। तर अशा पद्धतीने अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर 18 ही किंमत आपल्याला मिळते। दुसरा आपल्याला काढायचा आहे तो म्हणजे अल्फा घन, इथं 2 आकडा लिहू आपण, 2 नंबर, अल्फा घन अधिक बीटा घन। आता अल्फा घन अधिक बीटा घन याचा विस्तार पण आपला तोंडीपाठ असला पाहिजे, तो आहे कंसात अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा। हा झाला या कंसाचा विस्तार, कंसाचा म्हणजे सूत्राचा विस्तार। आता अल्फा घन अधिक बीटा घन याची किंमत काढण्यासाठी या सूत्रामध्ये आपण किमती टाकूया, अल्फा अधिक बीटा याची किंमत किती आहे 2, 2 चा घन वजा 3 गुणिले अल्फा बीटा, अल्फा बीटाची किंमत किती काढली आपण 7, कंसात अल्फा अधिक बीटा किती आहे 2। चला मग 2 चा घन, 2 चा घन म्हणजे 2 चा 3 वेळा गुणाकार, 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, 2 चा घन आहे 8 वजा 3 × 7 = 21, 21 × 2 = 42, ती तो जो गुणाकार येईल तो ऋण येईल, ऋण 42। आता या ठिकाणी 8, 2 ऋण चिन्ह जवळ आले तर ते होतील धन 42, 42 अधिक 8 होईल 50। याचा अर्थ अल्फा घन अधिक बीटा घन याची किंमत आपण काढली ती म्हणजे 50। विद्यार्थी मित्रांनो, 7वं उदाहरण आहे, खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर के ची किंमत काढा। पहिलं जे वर्ग समीकरण दिलं आहे ते आहे 3y² + ky + 12 = 0 आणि दुसरं दिलं आहे kx(x+2) + 6 = 0। तर या ठिकाणी आपल्याला प्रश्नात एक अट म्हटलेली आहे, ती म्हणजे वर्ग समीकरणाची जी मुळे आहेत ती वास्तव व समान आहेत। वास्तव व समान मुळे केव्हा असतील, जेव्हा आपल्याला माहिती आहे की डेल्टाची किंमत 0 असेल, त्यावेळेस मुळे वास्तव व समान असतात। चला मग पहिले आपण पहिलं वर्ग समीकरण घेऊ, 3y² + ky + 12 = 0। या वर्ग समीकरणाची तुलना आपण ax² + bx + c = 0 करू, तर आपल्याला मिळेल a = 3, b = k, c = 12। हे मिळाल्यानंतर आपण डेल्टाची किंमत काढूया। तिथं म्हटलेलं आहे त्यांनी की वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत, म्हणून मग वास्तव व समान मुळे असतील तर अशा वेळेस डेल्टा म्हणजे b² + 4ac ची किंमत किती असते 0 असते। चला मग म्हणून b² - k² + 4 × a = 3 × c = 12 = 0, म्हणून k² + 4 × 12 = 12 = 144 = 0। आता 144 इकडं वजा करतोय, त्याचं पक्षांतर केलं तर आपल्याला मिळेल k² = 0 हा गेला तर तो धन होईल 144। k² = 144 असेल तर दोन्ही बाजूंची आपण जर वर्गमुळे घेतली तर k² चं वर्गमूळ आपल्याला k मिळेल आणि 144 चं वर्गमूळ आपल्याला धन किंवा ऋण 12 मिळेल। अशा पद्धतीने आपल्याला k ची किंमत मिळेल, ती म्हणजे k = 12
किंवा के बरोबर ऋण 12। अशा पद्धतीने आपण के ची किंमत पहिल्या समीकरणाची काढलेली आहे। आता दुसरं समीकरण मी हे पुसतो। दुसरं समीकरण आहे के एक्स कंसात एक्स वजा 2 अधिक 6 बरोबर 0। आता काय करायचंय आपल्याला, सर्वप्रथम याचा कंसाशी गुणाकार करून घेऊ, म्हणून के एक्स गुणिले एक्स झाले के एक्स वर्ग वजा के एक्स गुणिले 2 झाले 2 के एक्स अधिक 6 बरोबर 0। हे आपल्याला वर्ग समीकरण या ठिकाणी मिळत आहे। आता या वर्ग समीकरणाची तुलना आपण के एक्स वर्ग वजा 2 के एक्स अधिक 6 बरोबर 0 ची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 शी करू। काय मिळेल मग आपल्याला, ए बरोबर के, बी बरोबर 2 ऋण 2 के आणि सी बरोबर 6। तर ए बी सी च्या किमती मिळाल्या आहेत। आता अट इथं पण तीच आहे, ती म्हणजे काय की वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत। वास्तव समान असतील म्हणजे काय की डेल्टा जो आहे बी वर्ग वजा 4 ए सी त्याची किंमत 0 असते अशा वेळेस। चला मग बी वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, ऋण 2 के चा वर्ग वजा 4 गुणिले ए म्हणजे के गुणिले सी म्हणजे 6 बरोबर 0। ऋण 2 के चा वर्ग, आता ऋण दोन चा वर्ग धन 4 आणि के चा वर्ग के वर्ग, वजा 4 गुणिले के 4 के आणि 4 गुणिले 6 24 24 के बरोबर 0। 4 के वर्ग वजा 24 के बरोबर 0। आता इथं आपल्याला 4 इथं पण दिसतोय, इथं पण दिसतोय, के इथं पण आहे, इथं पण आहे, आपण त्याला सामायिक काढला बाहेर। तर कंसात 4 के वर्ग मधून 4 के बाहेर निघाला तर उरला के वजा 24 भागिले 4 झाले 6 आणि के भागिले के काहीच नाही बरोबर 0। 1 उरतोय तिथं बरोबर 0। आता 4 के गुणिले के वजा 1 बरोबर 0। आपल्याला माहिती की कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं तर उत्तर 0 येत असतं। याचा अर्थ असा आहे की 4K ची किंमत तरी 0 असेल किंवा के वजा 6 ची किंमत तरी 0 असेल, दोघांपैकी एकाची किंमत 0 आहे। म्हणून आपण इथे लिहू 4K बरोबर 0 किंवा के वजा 6 बरोबर 0। आता के ला इथंच ठेवून 4 चा पक्षांतर करू, के बरोबर 0, 4 इकडे गुणत होता इकडे भागेल 0 भागिले 4। तर कोणत्याही संख्येला 0 0 ने भागलं गुणलं उत्तर 0 येत असतं। के बरोबर 0 किंवा या ठिकाणी के वजा 6 तिकडे गेला धन 6 झाला, के बरोबर 6 इथं के बरोबर 0। अशा पद्धतीने तीनही वर्ग समीकरणांमध्ये आपल्याला के ची किंमत आपण काढलेली आहे। तर आपल्याला ह्या उदाहरण अशा प्रकारचे उदाहरणं सोडवत असताना सूत्रांच्या किमती माहिती पाहिजे, सूत्र माहिती पाहिजे, कोणत्या ठिकाणी काय सूत्र लावावं लागेल, कोणती नित्य समानता लागेल, ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे। तर मी आशा करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तीनही उदाहरणं समजली असतील। काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। धन्यवाद।